सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज मी कुठे फिरायला जाणार नाही. ट्रॅव्हलिंग रिलेटेड एक प्रोडक्ट आहे ज्याचा मी रिव्ह्यू देणार आहे. तर ते प्रोडक्ट आहे कॅम्पिंग स्टोव. हे मी ॲमेझॉनवरून मागच्या आठवड्यात ऑर्डर केलेलं, हे अनबॉक्स पण केलेलं, पण म्हटलं आता तुम्हाला याचा रिव्ह्यू द्यावा म्हणून मी अजून हे यूज केलेलं नाही. तर याच्यामध्ये आपल्याला गॅस कॅन येतात दोन, या कॉम्बोत मी ऑर्डर केलेला, आणि एक स्टोव येतोय आपला मेन स्टोव कॅम्पिंग स्टोव. तर बघूया आपण यात काय काय भेटतंय आपल्याला. एक यूजर मॅन्युअल आहे आणि असं आपल्याला स्टोव भेटतो. हे आपण असं कॅरी पण करू शकतो. एकदम पोर्टेबल मस्त असा स्टोव आहे. आपण कुठं पण फिरायला जाताना, रायडिंगला जाताना किंवा ट्रेकिंगसाठी तर हा महत्त्वाचा यूज होतो. हा बघू शकता तुम्ही, एकदम छोटासा पोर्टेबल असा स्टोव आहे आणि याच्यावर आपल्याला दोन गॅस कॅन भेटलेत. 230-230 ग्रॅमचे दोन गॅस कॅन आहेत. हा कॉम्बो मला 850 रुपयाला ॲमेझॉनवरून भेटला. तर आता आपण हे बघूया कसं कसं चालू करायचं आहे. तर सर्वात सुरुवातीला हे खाली स्टँड दिले, स्टँड आपण ओपन करूयात. नंतर त्याच्यावरती आपण पॅन किंवा मोठं पातेलं ठेवू शकतो. तर हे जोडून आपण मी तुम्हाला दाखवतो. ओपन काढूया. इथं बघू शकता इथे एक अशी ह्याला खाच दिली आहे आणि इथं पण एक आहे. तर हे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी जवळून दाखवेनच, असं अडकवायचं आहे आणि ह्यात हे असं अडकवायचं. नंतर तुम्हाला मी जवळून दाखवेनच, असं फिरवायचं. हे आता बसलंय आणि हे पूर्ण टाईट बसलेलं तुम्ही बघू शकता, अजिबात हलत नाही आहे. तर आता हे चालू कसं करायचं तुम्हाला मी दाखवतो. हे अतिशय काळजीपूर्वक चालू, म्हणजे चालू करायचं आहे. थोडासा हा गॅस नॉब जो आपल्याला दिसतोय तो थोडासा नॉर्मल फिरवायचा. त्यातून आवाज पण येतोय आणि थोडासा स्मेल पण येतोय गॅसचा. तर आला की इथं तुम्ही बघू शकताय, इथे एक आपल्याला लायटर दिलेला आहे. या असं प्रेस केला की लायटर चालू होतो. आधी हा आपण असा तुम्हाला मी दाखवतो. नॉब थोडासा फिरवायचा, एकदम थोडासा सुरुवातीला. नंतर हा तो लायटर प्रेस करायला झाला बघा. चालू थोडा पंखा चालू आहे का बघू शकता. फ्लेम होता की टीव्ही मोठा करू शकतो. याच्यावरती आपण मोठा पॅन मोठं पातेलं ठेवू शकतो. खूप पोर्टेबल आहे आणि याच्यावर तुम्हाला वॉर्निंग पण दिले आहेत. मग मी तुम्हाला दाखवतो. गॅस कॅनवरच्या वॉर्निंग तुम्ही बघू शकताय. अतिशय काळजीपूर्वक हे यूज करावं लागतंय. कोणाला हा मागवायचा असेल तर ॲमेझॉनवरती हा फक्त 850 रुपयाला आहे आणि याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि हा कॉम्बो घेतल्या तरच आपल्याला थोडंफार पैसे आपले वाचतात आणि थोडं कॉस्टली पडेल. म्हणजे 850 सेपरेट सेपरेट घेतलं तर आपली कॉस्ट जास्त जाणार. आणि हे जर सेपरेट घ्यायचं म्हटलं नंतर भविष्यात संपलं तर 165 रुपयाची MRP आहे. 230 ग्रॅमचा हा कॅन येतोय. आणि हा आपला पोर्टेबल जर फक्त स्टोव जरी कोणाला घ्यायचा असेल तर 500-550 दरम्यान तो ॲमेझॉनला भेटेलच. आणि मस्त असं पोर्टेबल प्रोडक्ट आहे. मी घरात एक थोडा वेळ 10 मिनिटं यूज पण केलं. तर मी तुम्हाला याच्यावर पॅन ठेवून दाखवतो. तर मित्रांनो, मी हा मोठ्या साईजचा एक पॅन आणला आहे, तो मी याच्यावर तुम्हाला ठेवून दाखवतो. तर हा ठेवलेला आहे बघा तुम्ही, अजिबात हलत नाही आहे आणि हा व्यवस्थित अगदी बसला आहे. आणि एक आपण याच्यापेक्षा छोट्या साईजचं पातेलं पण ठेवू शकतो. तर मी हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. भेटू आता आपण एखाद्या ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओमध्ये. बाय.